शिखर बँकेच्या प्रकरणाचा काय परिणाम ते शिखर बँकेचा परिणाम आमच्यावर काय पडणार होता, कारण जे काही केलंय ते काही ठराविक लोकांच्या विचारानं तिथं शिखर बँक चालल्या गेली. आम्ही विरोधी पक्षाचे होतो, राष्ट्रवादीची मेजॉरिटी राहायची, आम्ही काँग्रेसमध्ये होतो, त्यामुळं तिचा काही परिणाम होण्याचं काही हे नाही. पण ही गोष्ट खरी आहे की जे घडलंय ते सगळं चुकीचं घडलंय हे आम्ही सुद्धा मान्य करतो. कोण होतं या मागचं, म्हणजे ह्या शिखर बँकेचं सगळी शिखर बँक जी राष्ट्रवादीच्या किंवा पवार साहेबांच्या हातात होती, त्यामुळे पवारसाहेब पवार घरानं जे सांगितलं तेच तिथं घडायचं, आणि त्याला आम्ही विरोध केल्यामुळे आमची फाटाफाटी झालेली, आणि त्यामुळे काय झालं ते उद्या राज्यांनी पाहिले आमचे आणि पवारचे काय संबंध नंतर बिघडले ते, त्यामुळे तो काही विषय नाही. म्हणजे अजित पवार रडले ह्या सगळ्या प्रकरणानंतर, शरद रडले म्हणजे असं काय, जसं आता मला भरून आलं मुलीच्या बाबतीत सांगताना, किंवा मी वाचताना माझ्या बाप असताना माझा बाप कौतुक करायला, बाप पाहू शकला नाही की मग आपलं पोरगी काय करते ते, मला माझी पोरगी आमदार होत असताना ते त्याचं कौतुक किती आनंद राहील. पण या प्रकरणात मला त्या पद्धतीनं जे काही केलंय घटना घडल्या ज्यामुळं पवारसाहेबाला अडचण निर्माण झाली आणि माझ्यामुळं अडचण निर्माण झाली माझ्या काकाला, हे गोष्टीचं दुःख झालं म्हणून ते साहजिक आहे डोळ्या म्हणजे हे होणं, आणि तिथं दुःखच नाही झालं की याच्या चुकामुळं, याच्यामुळं म्हणून नाही, याच्या चुकामुळं, याच्या स्वार्थामुळं आणि सगळं आम्ही महाराष्ट्राचं पूर्ण इरिगेशनच पूर्ण वॉशआउट करून टाकलं हे आमच्या पृथ्वीराज चव्हाणच्या रिपोर्टमध्ये राज्याच्या समोर आले, त्यामुळे ह्या गोष्टीच्या बाबतीत मी सांगण्यापेक्षा राज्यातला प्रत्येक माणूस या बाबतीमध्ये सांगू शकेल. शिखर बँकेच्या पूर्ण प्रकरणाला अजित पवार प्रसन्न आहे 100%.